गार्डनर्स क्लबच्या पुष्प प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद. बेळगावच्या गार्डनर्स क्लबच्या विद्यमान कार्यकारिणीच्या वतीने महावीर भवनामध्ये पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन GIT चे प्राचार्य AS देशपांडे व तरुण भारतचे व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले. गार्डनर्स क्लबच्या विद्यमान कार्यकारिणीने काही वर्षे खंडित झालेल्या या प्रदर्शनाला पुन्हा सुरुवात केली आहे. खंड पडल्यानंतरचे हे पहिले प्रदर्शन असले तरी त्याचे आयोजन, मांडणी व प्रतिसाद या सर्व बाबतीत प्रदर्शन उजवे ठरले आहे. एक 15-20 लोकांसाठी त्याच्यामध्ये कुठले चांगले भरत कडून नंबर फर्स्ट प्राइज आला. कुंड्या म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत तिथं संध्याकाळी घेऊन जाऊ. आज लोकांना उद्या मग नंतर या प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर प्राचार्य AS देशपांडे म्हणाले, निसर्गाशिवाय मानवी जीवन अपुरे आहे. हिरवा हा निसर्गाचा रंग आहे. आपल्या दैनंदिन चाकोरीमध्ये हिरवाई पाहायला मिळाली की मनाला आनंद वाटतो. फुलापानात आणि वृक्षवेलींमध्ये रमायला प्रत्येकालाच आवडते. त्यामुळे गार्डनर्स क्लबचे हे प्रदर्शन महत्वाचे आहे. शिवाय या प्रदर्शनाने विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून दिले असून विद्यार्थ्यांचा सहभाग अभिनंदनीय आहे. खरोखरच अप्रतिम. मनाला एवढा आनंद वाटतो की आता आपण जनरली आपल्या या आपल्या रुटीनमध्ये असा काही ग्रीनरी किंवा असा जर ग्रीन इफेक्ट आपल्याला पाहायला मिळाला तर खूप खूप बरं वाटतं. ऑलवेज इज सेड दॅट ग्रीन इज कन्सिडर्ड टू बी द प्राईम कलर. म्हणजे दिस इज द कलर ज्याच्यामधनं लवलीनेस येतो, ज्याच्यामधनं तुम्हाला प्लेजर मिळतो, आनंद मिळतो. आणि मला पर्सनली असं वाटतं की ग्रीनरी किंवा प्लांट्स किंवा फुलांच्या विश्वात प्रत्येकानं रमायला पाहिजे. आजच्या प्रदर्शनात खास करून मी मला जाणून आलं की मुलांचा सहभाग, लहान मुलांचा सहभाग, त्यांची अवेअरनेस लेवल्स, त्यांचा इंटरेस्ट एवढ्या सुंदर प्रमाणात दिसून येतो. खूप आनंद वाटला. जगदीश कुंटे यांनी क्लबच्या उपक्रमाला व प्रदर्शनाला शुभेच्छा देत नेटके आयोजनाबद्दल प्रशंसा केली. क्लबच्या अध्यक्ष मेधा शहा, उपाध्यक्ष वृषाली पोद्दार, भारती हर्दी, खजिनदार लतिका बिडीकर, मेधा साठे, सचिव दीपा देशपांडे यांनी तसेच क्लबच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. आता एका टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत YouTube चॅनल व Facebook पेजवर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.